बेडकी हाळ येथे आयोजित कृषी मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण. शेती पूरक 60 वर स्टॉल्स, बैजा हरण्या बैलांसह हिऱ्या रेडा ठरणार लक्षवेधी. बेडकी हाळेतील ऐतिहासिक सिद्धेश्वर दसरा महोत्सवानिमित्त बेडकी हाळ शमनेवाडी कबड्डी कमिटीच्या वतीने लट्टे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी महाविद्यालयाच्या आवारात शनिवार तारीख 12 ते सोमवार 14 तारखेपासून प्रथमच भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कृषी मेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून आयोजित करण्यात आलेला हा कृषी मेळावा परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना समग्र माहिती पूर्ण असाच ठेवणार आहे. तरी परिसरातील शेतकरी बांधवांनी कृषी मेळाव्यास अवश्य भेट द्यावी असे आवाहन कृषी पंडित सुरेश देसाई यांनी केले. शुक्रवार तारीख 11 रोजी मेळाव्याच्या ठिकाणी आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, सध्या या मेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून शेजाऱ्यांना सर्वच दृष्टीने उपयुक्त ठरणारे असे सुमारे 60 वर नवनवीन व आधुनिक तंत्रज्ञानाचे विविध शेती उपकरणे व खते औषधे तसेच सध्या शेतीमध्ये सहज पद्धतीने वापरण्यात येत असलेली विविध उपकरणे यांचे स्टॉल्स लावण्यात येत आहेत. तर ऊस शेतीबरोबर फुल शेती व भाजीपाला व इतर पिकांना विषयी शेती तज्ज्ञांच्याकडून माहिती मार्गदर्शन करण्यात येत आहे. तेव्हा या शेती मेळाव्याचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ करून घ्यावा. मित्र हो, आज आपण येथे एक शेतीविषयक प्रदर्शन भरवत आहोत. विशेष म्हणजे म्हैसूरच्या दसऱ्यानंतर बेडक्याचा सिद्धेश्वर यात्रा ही 2 नंबरची कर्नाटकातली यात्रा आहे. पण कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्याशी संबंधित असणारे हे देवस्थान असल्यामुळे इथे एक विशेष करून शेतीविषयी हा परिसर हा शेतीविषयक अत्यंत जागृत परिसर आहे. या परिसरामध्ये ऊस हे मुख्य पीक असल्यामुळे साखर कारखान्यांचं जाळं या भागात निर्माण झालेलं आहे. त्यामुळे या भागातले सार्वजनिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सगळ्या प्रकारची प्रगती झालेली आहे. त्याला हे कारणीभूत आहे. तरी पण या भागातल्या पिकासंबंधित शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी निर्माण व्हायला लागल्या आहेत. त्याला एक चांगलंसं काहीतरी त्याच्या समस्या सुटाव्यात, शेती चांगली वाढावी, पिकावी आणि शेतकऱ्याचा आणि कारखान्याचा सगळ्यांचाच फायदा व्हावा हा मूळ हेतूने आम्ही इथे एक कृषी प्रदर्शन आयोजित केलेले आहे. या परिसरामध्ये जे काही अनेक उद्योजक आहेत शेतीशी संबंधित, मग त्यामध्ये साखर कारखाने प्राधान्याने, कारण ऊस पिकून साखर कारखाने गाळप करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सगळ्या साखर कारखान्यांचे स्टॉल इथे आलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर आम्ही ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय प्रबोधन करणार आहे, तर अनेक तऱ्हेच्या पद्धतीच्या ऊस पीक पद्धती, कसं ऊस पिकवावं त्याच्यासंबंधी माती, जमीन, पाणी ह्याच्यासंबंधीचं नियोजन, त्याच्यासंबंधी मग ऊसासाठी काय लागणार, तर रोपे लागणार, पाण्याचं नियोजन कसं असेल, खत नियोजन कसं असेल, रोपवाटिका, त्यानंतर शेती अवजारे, आजकाल मजूर भेटत नाहीत, मग ते अवजारे वापरण्यामध्ये अनेक लहान मोठे ट्रॅक्टर हे सुद्धा येणार आहे, त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. याच्याशिवाय या परिसरामधल्या कुटुंबांना, शेतकरी कुटुंबाला सोलर सिस्टीममधून थोडंसं काहीतरी त्याच्या कौटुंबिक जीवनामध्ये आधार भेटावा आणि शेतकऱ्याला फळबाग, डेअरी उद्योग याच्याबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्यासाठी सॅटेलाईट सर्व्हिस, ड्रोन सर्व्हिस आणि रोबोट सर्व्हिस हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आज परदेशामध्ये ह्याच्या निमित्तानेच शेती चाललेली आहे, ते तंत्रज्ञानाची माहिती आमच्या शेतकऱ्यांना भेटू द्या अशा निमित्तानं हे एक कृषी प्रदर्शन आम्ही हे सर्व जे काही बेडक्या शमेवाडी दसरा कबड्डी कमिटी आहे ते पहिल्याच वर्षी हे कृषी प्रदर्शन भरवत आहे. त्यांना शेतकरी, कारखानदार, उद्योजक सगळे भरभरून प्रतिसाद द्यायला लागलेत. तेव्हा आता फक्त ह्या संधीचा लाभ शेतकऱ्यांनी, उद्योजकांनी सगळ्यांनी घ्यावा असं आम्ही आवाहन करत आहोत. यावेळी कबड्डी कमिटीचे अध्यक्ष सुरेश खोत म्हणाले, आम्ही आपल्या कमिटीच्या वतीने चालू वर्षी शेती मेळाव्याचा एक वेगळा माहितीपूरक उपक्रम राबवित असून
यासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. विशेष म्हणजे आयोजित करण्यात आलेल्या शेती मेळाव्यात हिंद केसरी हरण्या बैल तसेच बैजा बैलांचे आकर्षण ठरणार असून बेडके हाचा हिऱ्या रेड्यास जातीवंत विविध कुत्र्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे. तेव्हा परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी मेळाव्याचा लाभ करून घ्यावा. मार्गदर्शक म्हणून कोण कोण येणार आहेत? तज्ज्ञ मार्गदर्शक सुधीर कत्ते ऊसामध्ये आज अत्याधुनिक आहेत की जास्त टनेज कसं करायचं, खर्च पण कसे कमी करायचा ते आहेत. अजून एकटे विद्या शिंदे म्हणून महाराष्ट्रातून ते मराठी बोलणार आहे. त्या महिलांना शेती कशी सांभाळायची, कमी खर्चातनं उत्पन्न कसं काढायचं त्यांच्याकडे काही तंत्रज्ञान आहे. त्याच्यानंतर रुद्रकुमार हालापनावर सदर याचे ते पण शेतीविषयक छान बोलणार आहेत. त्याच्यानंतर ऊस संशोधन केंद्र संकेश्वर आणि तंबाखू संशोधन केंद्र निपाणे यांच्यामार्फत संजय पाटील, डॉक्टर संजय पाटील हे तज्ज्ञ आहेत, ते पण इथे बोलायला येणार आहेत. असे अनेक तज्ज्ञ आमचे पसारे आहेत जे 120 टन ऊस काढलेले आहेत. अशाने मी आवाहन केले की तंत्रज्ञानाचा प्रचार व्हावा आणि शेतकऱ्यांना त्याचा भरपूर लाभ व्हावा. आणि परिसरामध्ये जी काय आजकाल शेती ही अडचणीत यायला लागलं आहे त्याच्यातनं सोपं कसं करून घ्यावं आणि पुढे कसं जावं हे या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. या प्रसंगी कबड्डी कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटील, अब्दुल वहाब जुनेदी पटेल, सेवानिवृत्त प्राध्यापक डी एन दाबाडे, किरण पांगिरे, संजू मडिवाळ, अनिल गोसावी, भास्कर फकीरे, शंकर पवार, हुसेन मुल्ला, सुधीर तळेकर यांच्यासह कमिटीचे इतर सदस्य उपस्थित होते.